नमस्कार, मी आरती कुलकर्णी. दोनच्या बातम्यांमध्ये पहिली बातमी आहे विरोधकांच्या पत्रकार परिषदेबद्दलची. ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांनी आज मुंबईच्या वांद्रेमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर राजू शेट्टी हे सगळे नेते उपस्थित होते. यावेळी या नेत्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी मतपत्रिकेवर मतदान घ्या अशी मागणी केली. यासाठी 21 ऑगस्टला सर्वपक्षीय मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात येणार आहे. आणि या नेत्यांनी काय म्हटलं ते बघूया. आता जे संभ्रमाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे अनेक मान्यवर आणि राजकीय पक्ष सोडून इतर पण सामाजिक संस्थांच्या मधले अनेक मान्यवर यांनी पण त्याच्याबद्दल काही शंका उपस्थित केलेली आहे. त्याकरता आमची सगळ्यांची मागणी आहे की बाबा यावेळेस निवडणुका ह्या बॅलेट पेपरद्वारे झाल्या पाहिजे. म्हणजे ज्या अमेरिकेमध्ये आता गोंधळ सुरू आहे की ट्रम्प यांची निवडणूक याच्या मागे रशियाचा हात होता का हे तिकडचे पत्रकार आजही विचारत आहेत. त्या अमेरिकेमध्ये जर आमच्या मशीनची चीप बंदर असेल तर त्याच्यावरती लोकांनी जनतेने विश्वास ठेवायचा कसा. बाहेरून येणारी एखादी गोष्ट, परदेशातनं येणाऱ्या एखाद्या गोष्टीवरती तुम्ही एका विश्वासाने बटन दाबायचं आणि त्याच्यावरती लोक निवडून येणार हे याच्यापुढे कसं काय चालणार. जवळपास आम्ही त्या निवडणूक आयुक्तांना जेव्हा सांगितलं की भारतातल्या आता जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये 371 मतदारसंघामध्ये घोळ आहे, जवळपास 54-55 लाख मत यांचा गोंधळ आहे. मला काही फरक पडत नाही याचा. मी बातम्या फक्त तुमच्याकडनंच वाचल्या त्या, अजूनपर्यंत मला काही आलेलं नाही घरी हॅलो करायला. परंतु प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये तुमच्याही वर्तमानपत्रांचे मालक आणि तुमच्याही चॅनलच्या मालकांना देखील याच धमक्या दिल्या गेल्यामुळे सगळे चॅनल्स आणि वर्तमानपत्र देखील बंद करण्यात आलेली आहेत. तुम्हाला तुमच्या भूमिका मांडता येत नाहीये, तुम्हाला तुमच्या गोष्टी लिहिता येत नाहीयेत, हे आजपर्यंत गेले अनेक महिने हे वारंवार समोर सांगितलं गेलंच आहे. आणि लोकांमध्ये सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण आहे की आपल्या गावामध्ये आपल्या असं मतदान झालं असा जो विश्वास होता तो सुद्धा वेगळंच घडलेलं सगळ्यांच्या एक आश्चर्य वाटून गेलेली गोष्ट आहे. म्हणून एक संभ्रमाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे आणि हा संभ्रम दूर करण्याची जबाबदारी मतपत्रिकेद्वारे मतदान घेऊन हा संभ्रम जो झालेला आहे मशीनच्या बाबतीत ईव्हीएमच्या बाबतीत तो दूर करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे आणि अप्रत्यक्षरित्या सरकारची सुद्धा आहे. आणि म्हणून हे आंदोलन अत्यंत लोकशाहीकरता महत्वाचं आहे की तिथं पारदर्शकता पाहिजे, तिथं पारदर्शकता नाही ही भावना असणं जनसामान्याच्या मनामध्ये हे लोकशाहीला काही पोषक नाही. आणि म्हणून हे आंदोलन एक अत्यंत महत्वाचं आहे आणि सर्व जनतेनं यामध्ये सहभाग घ्यावा ही अपेक्षा सुद्धा आमची सगळ्यांची आहे. तुम्ही जर निवडून येणारच आहात तर करा ना मतपत्रिकेवर मतदान. कारण मतमोजणीसाठी वेळ लागणार असेल, 10 टेबल असतात तर 20 टेबल लावा, काय आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे. आणि तुमचा तर सगळ्यांना एवढं सगळ्यांना प्रेम आहे तुमच्याबद्दल, तुमचा लोकांमध्ये विश्वास आहे तुमच्याबद्दल, तुम्ही या मध्ये निवडून. पण तो विश्वास जो आहे जर अर्ध्यापेक्षा जास्त जनतेचा या देशामध्ये या प्रक्रियेवर जर नसेल तर ती प्रक्रिया बदलली पाहिजे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सर्व राजकीय पक्ष विरोधक एकत्रित आले. आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. ईव्हीएमचं निमित्त करत विरोधी पक्ष नेते सगळे एकत्रित आलेले आहेत. ही पुढच्या काळामधली एकत्रित निवडणुकीच्या बाबत एकत्रित येण्याचे काही संकेत आहेत का? एकतर ईव्हीएमच्या बाबतीत शंका खूप मोठ्या प्रमाणावर सर्व जनतेमध्ये आहे, संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि माझं मत निवड विरोधी पक्ष असा विषय त्यामध्ये घेऊ नये. आम्ही तर असंही म्हटलं की भाजप शिवसेनेसुद्धा त्यामध्ये सहभागी व्हावं, कारण ही पारदर्शकता असणं आवश्यक असतं. त्याच्याकरता त्यांनीसुद्धा सहभागी व्हावं आणि मतपत्रिकेवरच निवडणूक झाली पाहिजे हा आग्रह सगळ्यांचा असला पाहिजे. ती शंका ठेवतात कशा करता. पण सर, राज ठाकरे हे थेट तुमच्या मंचावर येणं, यापूर्वी आधीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या जरी केलं असलं तरी एकत्रित येणं हे कुठे ना कुठेतरी वेगळे संकेत. त्यापेक्षा हा विषय सगळ्यांचा आहे,
आम्ही तर असं म्हटलं, स्वतः राज ठाकरे सुद्धा असं म्हटलं की भाजपनं यायला पाहिजे होतं याच्यावर, काय येत नाही ते, त्यांनी सुद्धा आलं पाहिजे. याच्यामध्ये असा वेगळा राजकीय, सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून हा विषय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेमध्ये आज मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की जनतेचा मोठा भरघोस प्रतिसाद आहे, तुमचं काय मत आहे याबाबतचं? आता त्यांची जी यात्रा सुरू झालेली आहे, खरं म्हणजे आजही महाराष्ट्रात टँकर सुरू आहेत, जनावरांच्या छावण्या सुरू आहेत, लोकांच्या पेरण्या, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. हे सगळं संकट बाजूला ठेवून जल्लोष कसला करताय महायात्रेचा? या लोकांनी गेलं पाहिजे की जिथं शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांचा पीक विमा मिळाला नाही हे तुमचं सरकारच सांगतंय, त्यांचा पीक विमा कसा मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. ही महायात्रा म्हणजे हा जल्लोष काही उपयोगाचा नाही. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ईव्हीएमच्या बाबत विरोधी पक्ष एकत्रित येतात, यावरनं सरकार सुद्धा मुख्यमंत्री टीका करतात की आधीच्या निवडणुकांचं काय, मग आधीच्या निवडणुकीत जे निकाल लागले ते अपेक्षित होते, ते विरोधी बाकांवरचे सगळ्या लोकांना आता मान्य होते त्यावेळेस. आता सुद्धा आमचं काय म्हणणं आहे की ठीक आहे, बीजेपी फार जोरात आहे, फार मजबूत आहे, आणि विरोधी पक्ष फारच कमकुवत आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, हरकत नाही. मग मला असं वाटतं त्यांना मतपत्रिकेचा उपयोग करायला काय हरकत आहे, ते का घाबरत आहेत आमचा मोठा प्रश्न आहे. आमचा तर विश्वास नाही, कारण जगाने नाकारलेली ही प्रक्रिया आहे, ह्या ईव्हीएम मशीन जगाने नाकारलेल्या ज्यांनी निर्माण केल्या. आमचं म्हणणं आमचं त्याच्या विश्वास नाही. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं सबका साथ सबका विकास और सबका विश्वास, आता निवडणुकीवरच विश्वास नाही, ईव्हीएमवरच विश्वास नसेल तर विश्वास लोकांचा कसा मिळवणार? म्हणून तुम्ही ताकदवर आहात, तुम्ही निवडून येणारच आहात, आता तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, हे आमचं म्हणणं आहे. 21 तारखेला तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हाल, अर्थात सगळे होणार. भुजबळ यांचं म्हणणं आहे की मोठ्या संख्येने 21 तारखेला सहभागी होतील. गुरुजन प्रवीण शेट्टी सह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिकापचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आपल्या सोबत आहेत. जयंत पाटील जी, एकंदरीत जर आपण बघितलं आज सगळे विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात एकवटले आहेत, काय आपली भूमिका असणार आहे जो 21 ऑगस्ट रोजी तुमच्याकडनं मोर्चा काढण्यात येणार आहे, कसा असणार आहे? नाही, सर्व विरोधी पक्ष आणि या देशातली लोकशाही टकली पाहिजे, भक्कम राहिली पाहिजे, म्हणून विविध संघटना सुद्धा याच्यामध्ये आहेत, विविध एनजीओ आहेत, जे सामाजिक काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या याच्यामध्ये सामील होणार आहेत. आणि 21 तारखेचा मोर्चा चौपाटीवरून तो आझाद मैदानावर जाईल, आणि या मोर्चामध्ये महाराष्ट्रातले तमाम लाखो लोक याच्यामध्ये सामील होतील ही अपेक्षा. ईव्हीएम विरोधामध्ये तुम्ही एकत्रित आलात, ईव्हीएम विरोधी आंदोलन जर यशस्वी झालं तर विधानसभा निवडणुका यशस्वी पार पाडण्यासाठी हीच सगळी नेतेमंडळी हातात हात धरून निवडणुकांना सामोरं जाणार का? आता जवळजवळ सर्व विरोधी पक्ष एकत्रच आहेत. आम्ही जे आहेत ईव्हीएम विरुद्ध उद्या प्रकाश आंबेडकरांना पण आम्ही कपिल पाटलांकडे पाठवलं होतं, ते आले नाही, ते विचार करतो म्हणून सांगितलं, पुढल्या बैठकीला येतील अशी मला अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणुकीपेक्षा या देशातली लोकशाही पारदर्शक स्वच्छ असली पाहिजे आणि संशयात्मक असली पाहिजे. निवडणुका येतात जातात, निवडणुका लोकशाहीचा एक भाग आहे, भाग आहे, त्याच्यामध्ये काय सोबत असाल एवढे सगळे आहोत, सोबत म्हणून इथे आहे. त्याच्यामध्ये संकेत दिलेले आहेत जयंत पाटील यांनी की येत्या काळात सुद्धा हे विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधात ज्या पद्धतीनं एकवटले त्याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत सुद्धा सरकारच्या विरोधात एकवटतील. व्हिडिओ जर्नालिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आपण ऐकलं याच्यावर, पण विरोधकांच्या पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावं, जनतेमध्ये जाऊन आपण भूतकाळामध्ये केलेल्या चुकांची कबुली द्यावी असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. शपथ घेणारे तरी पक्षामध्ये थांबतील का असाही सवाल त्यांनी राष्ट्रवादीला विचारलाय. इच्छुकांची गर्दी जास्त पण भाजपकडे लिमिटेड जागा आहेत आणि आता हाऊसफुलचा बोर्ड लागलाय असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले. काही पक्षांची अवस्था तर अशी राहिली आहे की त्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाही, म्हणून आम्ही पक्षातच राहू अशी शपथ देण्याचा कार्यक्रम काही पक्षांना करावा लागतोय. आता ज्यांनी शपथ घेतली ते तरी राहतात का हे मला माहिती नाही, पण मी भाजपची भूमिका स्पष्टपणे सांगतो.
आमच्याकडे लिमिटेड जागा आहे, त्यामुळे येण्यास इच्छुक खूप आहेत पण आम्ही सगळ्यांना काही घेऊ शकत नाही. ईव्हीएम काही आत्ता आलेलं नाही, या ईव्हीएमच्या कालावधीत 10 वर्ष सगळीकडे राज्य त्यांनी केलं आहे, सगळीकडे देशात केलाय, राज्यांमध्ये केलाय, जिल्हा परिषदांमध्ये केलाय. ईव्हीएमवर आंदोलन करायच्या ऐवजी ते जर जनतेत गेले आणि आम्ही हे करू शकलो नाही, भविष्यात करू असं जरी सांगितलं तरी देखील जनता काही ना काही सहानुभूती त्यांना देईल. त्यानंतर बघूया, काँग्रेसनं दहशतवादाला धर्माशी जोडलं असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे. राज्यसभेमध्ये युएपीए विधेयकावर चर्चा सुरू असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान युएपीए विधेयक बुधवारी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं, यावर आज राज्यसभेमध्ये चर्चा होती. उन्होंने कहा कि एनआईए के 3 केस के अंदर ही सजा नहीं, क्यों नहीं हुई भला? मैं बताना चाहता हूं सदन को क्यों नहीं हुई. ये तीनों मामलों में पॉलिटिकल वेंडेटा के आधार पर एक धर्म विशेष को आतंकवाद के साथ जोड़ने का प्रयास किया.